तो या ठिकाणी पाहतो आपण तो मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे। स्ट्राइकला येतो मोहन, नॉन स्ट्राइकला अण्णा आणि या ठिकाणी गोलंदाजी उचलला हल्ला चेंडू सी मारेशे पार नरशेनेचा गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय। बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं, जर तिसरा षटका आला पिंगले अण्णा यांच्या 500 रुपयाचा पारितोषिक जो आहे त्याला हा हकदार ठरू शकतो। इथे पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव धावसंख्या वाढली जाते जाऊन पोहोचले ती 13 आकड्यावरती। पाहतो आपण स्कोर कार्ड 14 इथे। या इनिंग नंतर आपण इंदुल सरचं आपण मनोगत जरूर ऐकूया, थोड्याशे शुभेच्छा या खेळाडूंसाठी या ठिकाणी पाहूया आपण त्यांच्याकडून दिले जातील। कसला स्टिकर पाठवतो तर 4 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेले अण्णा स्ट्राइकला असलेला फलंदाज इथे पाहिला गेला स्वतःला या करून घेतला फुटा चेंडू मिस केला मागचा दरवाजा उघडा केला चोर चोरी करून गेला फर्निचर बिघडवला दांडी उद्ध्वस्त आणि फलंदाज या ठिकाणी निराश होऊन परत तो पेव्हलियन मध्ये झटका क्रमांक पहिला। एक चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं हे मला कुठे वाढवले दुसरी उडी। पहिले षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होते। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 14, खूप मोठा आकडा आहे इंदुले साहेब 14। 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचं जन्म झालं आणि 6 डिसेंबर 1956 साली त्यांचं महापरिवर्तन दिन आपण पाहतो। आज संपूर्ण 178 देशामध्ये आजचा दुःख दिवस म्हणून मानला जातो, कारण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिला लाखोच्या संख्येने। तिथे कोणता एक पर्सनल एक कास्ट नसते, संपूर्ण हिंदुस्थानमधून तिथे लोक येत असतात, त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। कारण आजही लिबर्टी ऑफ द इंडिया जर बहिलं गेलं आणि थोर अर्थशास्त्र विद्यार्थ्यांमध्ये टॉप 1 शिक्षक म्हणून त्यांना गणलं जातं। तो मोहनच्या विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक असेल। राम बांगारेसाठी सुवर्ण संधी, मोहनच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यात आलंय कवी बांगारे यांच्याकडून। राम बांगारे कवी बांगारे कडून 500 रुपये आलेत त्या विकेटसाठी आणि त्यालाही माहिती आहे या विकेटचं महत्व काय। राम बांगारे गोलंदाजी मार्क वरती, इथे रिवर्स अटॅक करायचा प्रयत्न, थोडस टायमिंग चुकलं होता पण क्षेत्ररक्षण खराब, रात्री स्वप्नात येईल तुझ्या अशोक शराब, चेंडू झाला सी मारे कप्पार, रन्स मिळतील 4, आलेला सुंदरसा चौकार। दम 500 का है लाल पत्ती का रंग, चेंडू सी मारे शापार, रन मिळतील 6, आलेला सुंदर षटकार। मास्टर बेकऱ्याच्या गावामध्ये सध्या तरी गोलंदाजी काढतो बरं आता हा फलंदाज मोहन।
चौकार चौकार आणि षटकार। सुरेखा इथे पॉइंटला बीट करतो डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणखीन एक चौकार जब्बार खेल। हा आमचे बघा मित्र सांगतात जब्बार खेळला चौकार या ठिकाणी अर्जित झाला तीन चौकार एक षटकार चार चेंडू अठरा धावा कुठल्या गेल्यात हलक्या हाताने कट केलंय डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय पाच चेंडू इथे सुरेख चेंडू आणि त्यावरती क्लासिकल फटका वीरेंद्र सेवक स्टाईलने लगावतोय आसमानी दणका का म्हणतात मला कर्ज टेनिस क्रिकेट आणि वीरेंद्र सेवक याचा पूर्णपणे आपला दर्जा या ठिकाणी सिद्ध करताना मोहन पारधी आणि धावसंख्या स्कोअर कार्ड नेऊन ठेवले ते आमचे स्कोरर सांगतात 38 या आकड्यावरती या षटकामध्ये बघा गोलंदाजांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं पण गोलंदाजाने धावा खर्च केल्या 24। इथे आपण माणस वागला विचारलं पाहिजे ना तीन षटकार अठराच बोलला होता आता 24 धावा काढल्या त्यांनी 500 रुपये तसे पण द्यायला पाहिजेत बघा तसंच असतंय। कारण मुलगा कितीही प्रायव्हेट कंपनीमध्ये 50,000 पगार घेतला असेल पण मुलीचा बापाला नेहमीच मुलगा गव्हर्नमेंट सर्वंटच लागतो तशी तुमची गत झाली बघ साहेब। वाईट चेंडू पण आम्हाला माहिती आहे इंदुले साहेब आम्ही अप्सरा पाहिजे अप्सरा पाहिजे किती वाट बघितली पण अप्सरा आम्हाला काय भेटली नाही मला भेटली अप्सरा ती शाळेत असताना पेन्सिलच्या स्वरूपात कारण अप्सरा नावाची पेन्सिल त्या टायमाला वापरायचं तसं महिलांचं पण इंदुले मॅडम तसंच आहे नवरा मला बादशाह पाहिजे नवरा मला बादशाह पाहिजे नवरा काय बादशाह भेटला नाही पण किचनमध्ये बादशाह मसाला जरूर वापरायला भेटला। गोलंदाजची मार वरती चार नंबर जास्ती घातलेला हेमंत कोण विसरणार हेमंतला काय सुरुवात केली होती जसं नरेश शिंदे आउट झाला त्यानंतर हेमंतने सुरुवात केली होती। इथे मोहन पारधी आपण पाहतोय प्रत्येक चेंडू पार करण्याचा प्रयत्न करतोय इथे उंच उडलेला चेंडू होता तर स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 आणि अजूनही षटक आपण पाहतोय धावफलकावरती आहे ते दरम्यान पाहतोय चेंडू जाऊन पोहोचलाय तो सीम वर्षे पलीकडे 7 धावेसाठी षटकार आणि अफलातून फटकेबाजी हरीश च्या माध्यमातून केली जाते कारण आज आपण बोलतो सारा ज्या महापुरुषांचं आज महापर्वा दिनी इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले त्या ठिकाणी असे लिहिले आहे की आम्हाला अभिमान आहे का असा विद्यार्थी आमच्या विद्यापीठात शिकून गेला व त्याने भारत देशाचे संविधान लिखित स्वरूपात देऊन त्या देशावर फार मोठे उपकार केले तसे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्ष जेव्हा पूर्ण झाले त्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने मागील 300 वर्षातील जे विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी कोण होते तर त्याची निवड करण्यात आली तर टॉप रँक एक नंबर वरती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सुरेश गोलंदाज
तर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या स्मरणार्थ विद्यापीठाच्या मुख्य परिद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रांज धातूची पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष त्या टाइमचे बराक ओबामा यांच्या हस्ते पुतळ्याखाली सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक असे लेवडे, एवढी कृतज्ञता, एवढा आदर डॉक्टर बाबासाहेबाशी हे आहेत. आणि जे दोन देश आहेत इंग्लंड आणि अमेरिका, तिथे बाबासाहेब शिकले व आपला देश बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य देशाच्या हितासाठी घातले अशा नावाला जागोजागी विरोध जरी सहन करायला लावला होता, पण देशदिन दुबल्यासाठी या तिथासाठी एक व्हील तैनात आलं होतं. माननीय वसंतजी ढोले सर यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर रवींद्र पवार सर यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे. तर या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार, तर 50 धावा मोहन आपल्या धावफलकावरती वैयक्तिक लागल्या गेल्यात. 16 चेंडू आणि 50 धावा, धावसंख्या स्कोर कार्ड 63. आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कोण लावणार? रोज आम्हाला छाती ठोकपणे सांगायचा, मीच लावणार. बोलला आणि लावलं. तर मी विनंती करतो वसंत ढोले सर यांना, आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या ठिकाणी बघा, फटाक्याची माल जरूर आमच्याकडे नाहीये, पण मोहन सारखा फटाका मैदानावरती वाजतोय आणि या आवाजाच्या गजरात आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे नितेश सर सांगतात 69. पुन्हा एकदा सुरेख फटका, इथे तर निस्ता फटाका नाहीये, तर लक्ष्मी बॉम्ब लावला गेला, अटोम बॉम्ब फोडला जातोय. मोहनच्या बॅट मधून येतोय अफलातून षटकार, आणि एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरतो मोहन. 7 षटकार आपण पाहिले या इनिंग मध्ये मारताना दिसला. या षटकामध्ये 4 षटकार आपण पाहिले गेले, षटकारांची हॅट्रिक झाली. आणि खऱ्या अर्थाने षटकारची हॅट्रिक करताना आमचे पिंगले अण्णा यांचं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालं मोहनला, पोचलंय. अगोदरच घेऊन ठेवलं त्यांनी 500 रुपये. हा, म्हणतो ते माझ्याकडे देऊन ठेवा. रामदास आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती, आणि इथे मोहन पुन्हा एकदा स्ट्राईकला. या मैदानावरती पाहिलं होतं मी जी GPL झाली होती, जय सोमेश्वर मसने, त्यानंतर आपण पाहिलं होतं नवीन, आणि त्यानंतर पाहिलं होतं प्रशांत अजय, काय खेळले होते. इथे रिवर्स रिटर्न करायचा प्रयत्न, दूधधारी तलवार, चांगला खेळ चालू होता मोहनचा. आणि बोलतात ना, चांगल्या रोड वरती जाताना शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न आणि गाडी पंक्चर करून घेणं हा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू, इथे उंचावून दिला चेंडू, फेकून दिला चेंडू, जाणार सी मारेच्या पार. इथे दाखवतो सर्वांना, मला कोणाची नाही भाई न भीती, मी फक्त आठवतो छत्रपती छत्रपती छत्रपती. हा छत्रपतीचा छावा ठोकतय सावर्ती सा धावा. तर मी विनंती करतोय मयूर मॉन्टे एक्सप्रेस संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. तर संघ मालक आपण या ठिकाणी यायचोय, आणि या ठिकाणी पाहतोय घर फिरले घराचे वाशे फिरले जातात. मित्र, ती गाडी मला माहिती आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी आणली तुम्ही, मालिकावीर साठी आणली होती गाडी, लाईट घालो तो वन भाऊ चौकार आहे. हा, गाडी मला माहिती आहे सिरीज साठी देणार आहे तू, पण लाईट नको लावू. आणि या 72 आणि 6 78 स्कोर कार्ड 92. जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं मोहनने. एका संघाची हायस्कोर धावसंख्या पण एवढी नाहीये, तिची वैयक्तिक झाली. लाजवाब अफलातून खेळ आपण या ठिकाणी पाहतो. तू कुठेही टाक, बॅटिंग बॅटिंग
मी तुला पोचवणार, या पद्धतीने पोचवलाय. फक्त षटकार सांगा मला किती झाले, 23 चेंडू आणि 84 धावा, टोटल रन झालेत 98, 99 धावांचं लक्ष गाठायचंय. 10 षटकार या ठिकाणी मोहनच्या बॅट मधून. मानस वाघ साहेब अजून काय पाहिजे, 3 वरती 3 किती मारले त्यांनी. तर मानस वाघ आणि ताळ्या पण नाही वाजवलं तुम्ही, तर 200 रुपयाचं पारितोषिक आलं मानस वाघ. आणि मी विनंती करतो इंदुला मॅडमला का आपल्या शुभ असते मॉन्टी मयूर मॉन्टी या एक्सप्रेस संघाच्या संघ मालकाला या ठिकाणी